बाळासाहेब आजबे काकाच्या माध्यमातून ब्रह्मनाथ येळमध्ये गेल्या 2 वर्ष होतील आता ग्रामपंचायतला, 3 ते 3.5 कोटी रुपये धनंजय मुंडे साहेब व बाळासाहेब आजबे काकाच्या माध्यमातून मी गावात आणले. तुम्ही गावात 3.5 कोटी रुपयाच्या आसपास. अण्णांनी मीटिंगमध्ये असते ना आपला फोन घेतला, कोण घेणार बाकीचे आमदार कार्यकर्ते नाही घेत, आमदार गाव घेणार. डायरेक्ट आमदारांना आमचा फोन घ्यायला 8 तारखेला दुपारी 2 वाजता डायरेक्ट अण्णाला फोन घ्यायला म्हणलं, अण्णा असा असा विषय, अण्णा म्हणजे डायरेक्ट फोन दे म्हणले, मी बोलतो त्यासोबत विषय सॉल्व झाला 10 मिनिटात. मग घ्यायचं पाहिजे आपलं, हे विषय सॉल्व होतो, बाकीचे करायचं काय आम्हाला, अण्णाच पाहिजे. नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये. आज मी आष्टी शिरूर पाटोदा या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. महाराष्ट्राचं लक्ष आष्टी शिरूर पाटोद्याकडे लागलेलं आहे. याचं कारण असं आहे की विधानसभेचं रणशिंग फुंकलेलं आहे आणि सगळे उमेदवार आता प्रचार करत आहेत. 20 तारखेला मतदान आहे, परंतु नेमका लोकांच्या भावना काय आहेत, जनभावना काय जाणून घ्यायच्यात आपल्याला. मतदारसंघात कुठले कामं झालीत, कोणत्या कामं होणं बाकी आहे, शेतकऱ्यांच्या भावना काय, सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्यात. इथं आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत. नमस्कार अका. नमस्कार. काय चाललं आहे? काय बरं आहे, आवडले शेतातले काम? हा चालूच आहेत. बरं, आता विधानसभा निवडणूक जवळ आली. हो, आली ना. आमदार निवडायचा हो. कसा असला पाहिजे आमदार? चांगला पाहिजे ना, चांगलाच पाहिजे, चांगला आमदार पाहिजे. बरं, आता भरपूर पर्याय आहेत, उभा बरेच उमेदवार आहेत, काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल असं काय? हे आपल्याला नाही सांगता येत. तर एक पार्ड कोणाचं जड असेल सांगताच येत नाही. सांगता येणार नाही. इकडे जाऊया मामा. कसा पाहिजे आमदार? आमदार चांगलाच पाहिजे आपल्याला. हा हो, चांगलंच पाहिजे, कार्यकर्ताच पाहिजे आपल्याला. बरं, पाहिजे चांगलंच पाहिजे. बरं, आता मला सांगा, भरपूर पर्याय आहेत. हो, भीमराव धोंडे आहेत, साहेब आजबे आहेत. काय वाटतं तुम्हाला, काय कोण आघाडीवर राहील असं वाटतं? आघाडीवर आपले साहेब, मोठे साहेबच राहणार आहेत. कोणते मोठे साहेब? म्हणजे मोठे साहेब म्हणजे कोण? आता काय त्यांचं नाव आपल्याला मोठे सांगितलं, पर्याय सांगितलं तुम्हाला. सुरेश धसेत, बाळासाहेब आजबे, भीमराव धोंडे आहेत, महबूब शेख आहेत ना. कोण आहे चौघा पैकी? काय आपल्याला सांगता, कलच्या पुढे काय सांगते साहेब आपल्याला? पब्लिक म्हणजे मोठे साहेब म्हणजे कोण नेमकं ह्या चौघा पैकी? मोठे साहेब आता हे सरकार आपलं मोठंच येणार आहे ना. सरकारचं उमेदवार? हा. भारतीय जनता पार्टी प्रधान राहिला असं वाटतं? हा. सुरेश दस? हा. बरं, बघू शकता सुरेश दस यांना पसंती दिली. इकडे अजून बाकीचे काही इकडं चहा पाण्यासाठी थांबलेले आहेत लोक. सगळ्यांकडे जाऊयात आपण, सगळ्यांच्या भावना जाणून घ्यायच्यात. नेमका विधानसभा निवडणुकीमध्ये लोक काय बघून मतदान करतात, आमदार कसा पाहिजे असतो, किंवा लोकप्रतिनिधित्व निवडताना सर्वसाधारण जनता काय पाहते, हे आपल्याला खूप महत्वाचं असतं. इथून करून सुरुवात काय अडचण? बरं, मला सांगा, माथऱ्या माणसावर सगळं टिकलं नाही बोलते. मला सांगा, विधानसभा निवडणूक तोंडावर आमदार कसा असला पाहिजे? आमदार चांगलाच पाहिजे, शेतकऱ्याला जातो सहकारी करायला. बस बोला, ठीक आहे, शेतकऱ्याला जपणारा पाहिजे. घ्या, तुम्हाला माहिती घ्या. इकडे नाही नाही मामा, मला काय काम चालू? कामं काय चालू सांगताय ना? सांगू नका. कामं काय चालू त्यांना? काय 200 कामं काय चालू? कामं काय चालू सध्या? कामं काय शेतीतले चालू होते. कामं काय चालू? कामं आवडले का नाही? नाही आता चालू आहे, चालू आहे काम. बरं, कसं पाहता आता विधानसभा निवडणूक जवळ आली, भरपूर पर्याय समोर, आमदार कसा असला पाहिजे वाटतं? चांगला पाहिजे, चांगला पाहिजे ना, कर्तबगार. कर्तबगार पाहिजे, चांगला असला पाहिजे. बरं, आता पर्याय भरपूर आहेत तुमच्यासमोर, काय वाटतं तुम्हाला कोण निवडून यायला पाहिजे असं वाटतं, किंवा कोण येईल वाटतं? काय सांगता येत नाही. कुस्ती 4-5 जणात कुस्ती असणार आहे. हा, पण तसं सांगता येत नाही. कोण आहे तरी तुल्यबळ असं म्हणजे काय वाटतं तुम्हाला, सगळ्यांकडे बघून वाटतं काय? नाही तसं नाही सांगता येत. नाही सांगता येत. हा, फिक्स सांगता येत नाही. हा, फिक्स नाही सांगता. कोण बाजी मारणार सांगता येत नाही. आम्हाला तुम्हाला सांगतो कोण बाजी? नाही नाही, युती दोन्ही उमेदवार उभं राहिले म्हणून आम्हाला बोलतच आहे ना. युतीतून 2 उमेदवार उभा असतो, काहीच बोलताय ना आम्हाला. आदेश आल्यानंतर बघू काय असेल. आदेश कोणाचा आदेश? धनुभाऊचा आदेश. धनुभाऊचा आदेश काय येईल त्याच्यावर? त्याच्यावर तुमचं, तुम्हाला काय वाटतंय? आमचा ताईचा आदेश येईल त्याच्या. अच्छा, ताईचा आदेश. ताईने तर काय सभा घेतली की शिरूरला? मग घेतली ना. हा, मला वाटतं तसं. काय वाटतं? की बाबा तुल्यबळ उमेदवार दस साहेब असतील. दस साहेब असतील असं वाटतं. ताईंचं पाठिंबा असणार आहे, ताकद असणार, ताकद निवडून येतील वाटतं. निवडून येतील असं वाटतं. बरं, तुम्हाला काय वाटतं विधानसभा निवडणूक जवळ आली, कसा पाहिजे आमदार? चांगला असा, सगळे जनतेला धरणार असा, आणि कामाच्या विकासाच्या मुद्द्यावर काम करणारा आमदार असा. बरं, आता एवढ्यापैकी कोण आहे मग असं? एवढ्यापैकी आता चौघा बीत, पण आता धोंडे साहेब येतील आमच्या अंदाजाने. धोंडे साहेब येतील असं वाटतं. वेळ बघू शकता, धोंडे साहेबांना पण पसंती आहे इकडे या गावामध्ये. मामा नमस्कार. नमस्कार. झालं चहा पाणी? चहा पाणी झालं, सगळं झालं. आता विधानसभा निवडणूक जवळ आली, एकदम 4-5 उमेदवार उभा मस्त उभा राहत, बरेच उभा राहिलेले आहेत, पण याच्यातला कोण निवडा हेच आम्हाला कळाना. तेच प्रसंग तयार झाले, कारण कोणाला निवडून दिलं 40 वर्षात कोणाचं काहीच नाही, गरीबाचं नाहीच. सगळे इस्टेटदार लोकांच्याच सवलती आहेत, गरीबाच्या भूमिहीन लोकांच्या सवलती काय सांगा ना. अच्छा, त्याच्यामुळे आम्हाला काय ते इंटरेस्ट नाही या इलेक्शन मध्ये. मतदान करू किंवा भाऊ, आता त्या द्या त्यावेळेस मतदार याच्यात गेल्यानंतर बाबा. नमस्कार. काय चाललंय, आवडले काम शक्य चालू आहे. बरं, आता विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. हो, काय वाटतं येळंबमध्ये काय परिस्थिती आहे, कसा आमदार पाहिजे? येळंबमध्ये कमळच चालणार.
कमळच चालणार. कमळ चालणार. सुरेश अण्णादस कामाचे माणसं आहेत आणि सुखादुःखात असतात ते. कोणाच्याही सुखादुःखात त्यांना माहीत झालं की ते सुखादुःखात हाजर होतात. बाकी उमेदवार येत नाहीत. बाकीचे नाही येऊ शकत नाहीत ते. अण्णाच ओनली वन अण्णा. बाकीचे लोक सुखादुःखात येत नाहीत. नाही ना कधीच नाही आले. आलेच नाही ते अण्णा कधी पण. इकडे जाऊया आपण. काय सांगाल विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. कसा पाहिजे आमदार कसा असला पाहिजे अष्टी शिरोळ पाडव्याचा आमदार? सुरेश अण्णादस सारखा. सुरेश अण्णादस का बर? मी 2004 पासून मतदान करतो आहे. पहिल्या वेळेस आमचं ब्रह्मनाथ इळम हे बीड विधानसभेत होतं. त्यावेळेस मी दांडेसरला मतदान केलं. भाजप सेनेची युती होती. त्यावेळेस मी सुरेश आपलं हे सुनील दादा दांडेला मतदान केलं. त्यानंतर 2009 ला मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पहिल्यापासून. 2009 ला मी बाळासाहेब आजबेला तेवढीच तिकीट दिलं होतं. मी बाळासाहेब आजबेच काम केलं. येऊन बूथ राखली मी. बाळासाहेब आजबेने आमची ओळखसुद्धा ठेवली नाही. त्यानंतर मी 2014 ला भीमराव धोंडे साहेबाचं काम केलं. 2019 ला पण भीमराव धोंडेचं काम केलं. परंतु एवढ्या उमेदवारांचं मी काम करत असताना मला सुरेश अण्णाचं काम करण्याची फार तीव्र इच्छा होती. पण मी भाजपमध्ये असायचो, अण्णा घड्याळाकडे असायचे. पण यावेळेस अशी सुवर्ण संधी आली. मी भाजपमध्येच असताना भाजपच्या सिंबॉल सुरेश अण्णाला मिळाला आहे. आणि हे मीच नाही, तुम्ही सर्वसामान्य माणसाच्या बैठक्या, छोट्या छोट्या घटकातल्या स्थितीत काम करणाऱ्या माणसाच्या घ्या, नवीन युवा पोरांच्या घ्या किंवा वयोवृद्ध माणसाच्या घ्या, सगळ्याच्या तोंडून सुरेश अण्णाचंच नाव येणार. सुरेश अण्णा असं एक नेतृत्व आहे की अर्ध्या रात्री जरी कुणाला काही अडचण आली आणि सर्वसामान्य माणसाने जरी सुरेश अण्णाला फोन केला तरी त्या माणसाला कुणाची ओळखीची गरज नाही, काही नाही. अर्ध्या रात्री त्या माणसाची अडचण सॉल्व्ह करणार, कुणाच्या सुखादुःखात येऊ माणूस हजरच आहे. आणि कामाची एक उमेद त्या माणसाकडे. मी अनेक माणसाला मतं केले. तुम्ही सांगितलं बाळासाहेब आजबेला तुम्ही मतदान केलं होतं, त्यांचा काय अनुभव राहिला? त्यांचा अनुभव आता त्यावेळेस निवडून नाही आले. पण ते रनिंग आमदार आहेत. पण मी म्हणतो इळंबमध्ये त्यांचं सुरुवातीला भारतीय जनता पार्टीकडून ज्यावेळेस त्यांना उमेदवारी मिळाली त्यावेळेस त्यांनी त्यांचं ते डाटा काढून बघावं. मी त्यांचा एजंट आहे, मी त्यांचे बूथ राखिले आहेत. पण ते रनिंग आमदार झाल्याच्या नंतर त्यांनी आमच्या सुखदुःखातसुद्धा नाहीत. ठीक आहे, आम्हाला कामं दामाची काय अपेक्षा नाही, परंतु ते आमच्या सुखदुःखातसुद्धा नाहीत ना. आम्ही एकेकाळी त्यांचं कामच केलं आहे ना. अण्णा निवडून येतील वाटतं? हां, अण्णा 100% निवडून येणार. अजून पलीकडे काही मंडळी बसलेली आहेत, आपण त्यांच्याकडे पण जाऊयात. काय वाटतं लोकांना, सगळ्यांसोबत चर्चा करणार, तरुण मुलांना काय वाटतं, कसं पाहिजे अष्टी सुरू पडतो? सुरेश अण्णादस का बरं? सुरेश अण्णा बाकीचे घरात झोपत आहेत, का झोपत आम खाते आहेत, काहीच कामाचे नाहीत. काकांनी तैला धोका दिला नाही, त्यामुळे आम्हाला सुरेश अण्णांचाच. काकांनी धोका दिला? हां, त्यांच्या कार्यकर्त्यांनी. मी बूथ एजंट होतो ना पंकज ताईचा. माझ्यासमोर काय घडलं काय नाही सगळं सर्व मला माहिती आहे, पुरावा निश्चित आहे. त्याच्यामुळे आम्हाला सुरेश अण्णाचं काम आवडतं. सुरेश अण्णाचं काम करतो. काय सांगाल विधानसभा निवडणुकीत कसं पाहताय, कसं आमदार पाहिजे? सुरेश अण्णादस सारखं पाहिजे. की रात्री बेरात्री कधी तुम्ही जरी फोन केला अण्णांना, काही जरी अडचण आली तरी तो फोन उचलतात. त्या माणसाची काय अडचण असेल ती निवारण्याचं काम करतात ते. मी कधी पण आज आमच्या गावातलं नितीन शेळके म्हणून मुलगा आहे, त्याची 3 दिवसापूर्वी धुळे इथे RTO ऑफिसला RTO वाल्यांनी गाडी पकडली होती. तर त्यांना फोन करून सांगितलं की त्यांनी डायरेक्ट RTO सोबत बोलणं करून बघ त्याचं काय प्रॉब्लेम होता काय नाही, ते विषय त्याचं सॉल्व्ह करून दिलं. त्याचीसुद्धा तुम्ही ते बाईट घ्या, तो काय बोलतो तो पा, म्हणजे कसा माणूस पाहिजे कामाचा. निवडून 100% निवडून येणार ना. काय सांगाल तरुणांना, काय वाटतं कसं पाहिजे अष्टी सुरू पाडव्याचा आमदार? सुरेश अण्णा सारखा. सुरेश अण्णा सारखा. सगळे सुरेश अण्णा म्हणाला काय माणूस, कामाचा माणूस आहे ना. कामाचा माणूस आहे, कधी फोन लावा काही काही अडचण असली की लगेच सॉल्व्ह करणारा माणूस होतो. अडचणी सॉल्व्ह होतात. हा, निवडून दिला असं वाटतं? 100% 100% निवडून. 100% यात काही बदल नाही. इकडे अजून काही काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? अण्णा निवडून देईन 100%. अण्णा निवडून लीड राहील? 100% लीड राहणार. का बरं? सगळे बघतात सुरेश काम म्हणून कामच माणसं आहेत आमचे. त्याशी अण्णांनी मीटिंगमध्ये असते ना आपला फोन घातला. कोणी घेणार बाकीचे आमदार कार्यकर्ते नाही घेत, आमदार कावं घेणार? डायरेक्ट आमदारांनी आमचा फोन घातला. आपली गाडी धांदा आहे, माझी गाडी आयसर नागपूरला चालते. वर्ध्याला त्या दिवशी 2 वाजता RTO पकडलं. 8 तारखेला 8 तारखेला दुपारी 2 वाजता डायरेक्ट अण्णाला फोन घ्यायला म्हणलं अण्णा असं असं विषय. अण्णा म्हणजे डायरेक्ट फोन दे म्हणले, मी बोलतो यासोबत विषय सॉल्व्ह झाला 10 मिनिटात. मग घ्यायचं पाहिजे आपलं हे विषय सॉल्व्ह होतो, बाकीचंच करायचं काय आम्हाला? अण्णाच पाहिजे. निवडून दिलं वाटतं? 100% येणार. येते का माझी? नाही बसलं. बरं, आता विधानसभा निवडणूक जवळ आली. हो, कसं पाहिजे आमदार? आमदार धोंडे सारखा. धोंडे साहेब. बरं, आता रनिंग आमदार बाळासाहेब आजबे. आजबे पण आता नाही, आता धोंडे बदल व्हायलाच पाहिजे. नाही काय
काम आहेत ना व्यवस्थित आहेत, पण प्रत्येकाची जी त्याची हे असते. पण आम्हाला म्हणजे मला सांगा की रनिंग आमदार बाळासाहेब आजबे, हो आजबेंची बदल करून धोंडे. धोंडे साहेब बी चांगले माणूस आहेत ते, पण चांगलेच आहेत ना. मग मागच्या वेळेस दोघं उभं होते एकमेकाची विरोधात. हां, पण आत्ताच काय असतं, आता राजकारण येते. आता बाप पोराच्या विरोधात उभा राहतो त्याचं काय इथं काय ते झाड. धोंडे साहेबांना पसंत दिली, बघू शकता इकडे धोंडे साहेबांना पसंत दिली काय सांगाल. धोंडे साहेब, धोंडे साहेब बरं इकडे बघू शकताय. धोंडे साहेबांना जास्त पसंत आपल्याला काय वाटते, इकडे जाऊया आपण काय वाटत. जे लोक कालपर्यंत पंकजा ताईला विरोध केला लोकसभेला, ते आज आमच्या गावात कमळ कमळ करते. ते नाही, ज्यांच्या काही बाईट झाल्या काही लोक आहेत समजा कार्यकर्ते आमच्या गावातले. तुम्हाला आमदार कसा पाहिजे? आमदार बाळासाहेब आजबे काका. बाळासाहेब आजबे हे बाकीचे गावली. मी गावचा सरपंच आहे, माझी आई. बाळासाहेब आजबे काकाच्या माध्यमातून ब्रह्मनाथ येळमध्ये गेल्या 2 वर्ष होतील आता ग्रामपंचायतला, 3 ते 3.5 कोटी रुपये धनंजय मुंडे साहेब व बाळासाहेब आजबे काकाच्या माध्यमातून मी गावात आणले. तुम्ही गावात 3.5 कोटी रुपयाच्या आसपास आमचा तुम्ही प्रत्येक एक एक माणसाकडून गेलेत ना, तर ज्याचे त्याचं म्हणणं आहे. बाळासाहेब आजबे काकाला कमीत कमी लय नाही पण 550 मताची इथून लिडर आहे. लिडर आहे किती मतदान इथं? 1460 मतदान आहे. होईल किती? 900 साडे 900 होईल. लोक बाहेर गेले, कारखाना गेला. बाळासाहेब आजबेला मतदान. कसा पाहिजे आष्टी शिरूर पाठवत आमदार? शांत आणि संयमी आमदार असावा आमची अशी इच्छा आहे. शांत आणि संयमी आमदार पाहिजे. लोकांची घर मोडणारा नसावा, एकदम शांत माणूस असावा. शांत संयमी शांत आता 3 जण आहेत, आम्ही 3 कुणी चॉईस करू शकतो. आता आजबे काका आहेत, महबूब भाई आहेत, परत धोंडे साहेब आहेत, हे तिघातून कुणी चॉईस करू. हो 100% चॉईस. अजून चॉईस नाही केलं करणार आम्ही. आता 4-5 दिवस राहिले आम्ही. आता बाकी सगळे म्हणते धोंडे साहेब, तुम्ही म्हणते. आम्ही आता सध्या तर आम्ही काकाचीच माणसं आहेत. आम्ही पाहू का आता काय करायचं ते. आमची आदेशाची वाट बघतो तैची आणि धनुभाऊची. आदेशाची वाट घेतली घेतली आता प्रोटोकॉल येते घ्यावंच लागणार आहे ना तैला. तैला आता तैचा धोंडे आता दुईतून एक चॉईस करू. आम्ही आम्ही वातावरण बघून करणार ना. जे दुई पार्टीतून कोण निवडून येणार त्याचा बघणार, अंदाज घेणार ना. हो बर, धोंडे साहेब आणि आजबे काका किंवा एकतर नाही महबूब भाई बी बघू शकतो ना. काही ठरू शकतो ना. महबूब शेखला पण इकडं पसंती भेटली एक कवायना मतदान आहे म्हणायचं. तुम्हाला काय वाटतं? महबूब शेख. महबूब शेख बरं. आता बाकीचे म्हणते आजबे काका, धोंडे साहेब, प्रत्येकाचं ज्यात लोकशाही लोकशाही. नवीन आमदार आहेत, नवीन रनिंग आमदार आतापर्यंत भरपूर होऊन गेले. बरोबर, प्रत्येकाला नवीन नवीन संधी दिली तर काहीतरी. नवीन संधी दिली पाहिजे. बरं इकडे जाऊया तरुणाकडे. घेतलं होतं तुम्ही काय सांगाल विधानसभा निवडणूक तोंडावर आहे, कसा पाहिजे आष्टी शिरूर पाठवत आमदार? सुरेश अण्णा का बरं? सुरेश अण्णा जनतेच्या मनातले आमदार आहेत. जनतेच्या मनातले आमदार 365 दिवस काम करणार आहेत. अहो रात्र रात्रीचा दिवस करणार आहेत. अच्छा हा अहोरात्र अहोरात्र कामाला येत आहे. हा काय वाटतं इथून कसं राहील? चांगल्या प्रकारे सपोर्ट राहील त्यांना. म्हणतात आजबे काकाला 50-60 सीट राहील इथून. राहील ना, आमदार आहेत रनिंग, ते त्यांचे कार्यकर्ते आहेत, सरपंच आहेत गावचे. राहील ना त्यांना पण. बरं बरं, सगळ्यांना मतं होणार आहेत. अच्छा सगळ्यांना मतं. जनता ठरवणार आहे कोण आमदार व्हायचं. काय वाटतं एकंदर कोण निवडून येईल तुम्हाला? काय वाटतं निवडून येतात? जनतेतून ठरवूनच ना, जनता ठरवणार आहे ना. तुमची पसंती असाल ना. हा बरं, तर मंडळी बघू शकतात ह्या भावनात लोकांच्या आणि ह्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणूक जवळ आली. हां काय वाटतं कसं पाहिजे आमदार? आमदार सुरेशदेसारखा. सुरेशदेसार हो का बरं? त्याच्यासारखं नेतृत्व कोणाचंच नाही. काम स्वतःच्या सुखा दुःखात अडचणीत आणि सत्ता असो किंवा नसतो प्रत्येक काम म्हणजे पब्लिकच्या कामात अडचणीत उभा असतो. बरं आता रनिंग आमदार आहेत बाळासाहेब आजबे, त्यांचं काही काम नाही का? त्यांचं काय लोकेशन आता काय जे त्याच्या कार्यकर्त्याचं विषय पण दसांनासारखा माणूस नाही आहे. चांगले आहेत, चांगले माणूस. निवडून येतील वाटतं? 100%. बरं तुमचं काय चाललंय? काय नाही, शेतीचे उद्योग. कसं चालले शेती? काय मजेत, बेस्ट मजेत आहे. बरं आता विधानसभा निवडणूक तोंड आहे ना, आमदार कसं पाहिजे? हो आता ठरवून काहीतरी पर्याय भरपूर आहेत, 4 पर्याय आहेत ना. आहेत. तुम्हाला काय वाटतं कोणाला केलं पाहिजे? बघू आता द्या टायमाला. तुमचा कल कोणाकडे? नाही कलाचं बघू आता नंतर. नंतर बरं इकडं मला सिंचनाचा ज्या माणसांनी सिंचनाचा प्रश्न सोडवलेला आहे, ज्या माणसांनी सिंचनाचा प्रश्न हा काहीही कुठंही त्याचा हे नसताना तो उभा केला आणि तो सोडवण्यासाठी मंत्रालय पातळीवर प्रयत्न केलेत. आजही त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, MIDCचं आश्वासन दिलेलं आहे. अशा नेत्याला आणि शरद पवार
जे काही आहेत शरद पवार आणि काँग्रेसची विचाराचे आघाडीच्या विचाराचे या मताशी मी आणि माझं जे काही आहे साधारण त्याच्या मागे मी असणार आहे. निश्चित आणि बदल होणारे महाराष्ट्रात होणारे आणि सगळीकडे बदल होणार. धन्यवाद धन्यवाद. मंडळी बघितलं आपण आज आष्टी शिरूर पाटोदा विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या गावात ब्रह्मनाथ इळंब या ठिकाणी आहोत आणि ह्या गावामध्ये जवळपास 1200-1400 मतदान आहे अशा गावामध्ये आपण आलो होतो. लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला काय वाटतं आष्टी शिरूर पाटोद्याचा आमदार कोण होईल याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.